नमस्कार मित्रांनो मी ऋषिकरात मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच आपण त्याला सेतू केंद्र म्हणतो या सेतू केंद्राच्या जागा निघालेल्या आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये या जागा निघालेल्या आहेत त्याचा अर्ज कशा पद्धतीने करायचा ऑनलाईन करायचा आहे की ऑफलाईन करायचा त्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे त्याच्या अटी काय आहेत पात्रता काय आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की हे आपले सरकार सेवा केंद्र घ्यायचं तरी कशासाठी तर मित्रांनो या आपले सरकार सेवा केंद्रामधून तुम्ही जे तहसीलचे डॉक्युमेंट्स आहेत त्याला डिजिटली सिग्नेचर फेरी झालेले असतात ते डॉक्युमेंट्स घरबसल्या काढू शकता किंवा तुम्ही एक दुकानसुद्धा या ठिकाणी टाकू शकता आता या ठिकाणी तुम्ही त्यामध्ये डॉक्युमेंट्स काय तर तुमचं इन्कम सर्टिफिकेट असेल तुमचं या ठिकाणी नॉन क्रिमिनल असेल तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट असेल तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल तुमचं मॅरेज सर्टिफिकेट वगैरे असेल या अशा प्रकारचे जे प्रमाणपत्र आहे ते तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रावरून काढू शकता तुमच्याकडे सी एस सी आय डी असाल तर बेटरच आहे तुम्हाला शंभर टक्के भेटून जाईल पण जर तुमच्याकडे सी एस सी आय डी नसेल तरीसुद्धा तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रासाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे हे जर तुम्ही ॲप्लिकेशन केलं आणि तुम्हाला जर ते आपले सरकार सेवा केंद्र भेटलं तर तुमच्याला उत्पन्नाचा चांगला एक स्रोत भेटेल तुम्हाला रोजगाराची ही चांगली संधीसुद्धा या ठिकाणी मिळू शकते त्याद्वारे तुम्ही खूप सारे लोकांचे या ठिकाणी जे प्रमाणपत्र आहे सर्टिफिकेट आहे ते त्याद्वारे काढून देऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचा दुसरा पॉईंट जर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र आता घेतलं नाही किंवा तुम्ही जर अर्ज केला नाही तर तुमच्या जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन ते चार वर्षे या वॅकन्सी परत निघत नाही आणि परत जर वॅकेन्सी निघल्या तर तुम्हाला भेटेल याचीसुद्धा गॅरंटी किंवा शाश्वती नसते त्यामुळे शंभर टक्के मित्रांनो तुम्ही हा अर्ज करा चला तर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे बघूयात या जाहिरातीची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे जिल्हा सेतू समिती नांदेड यांच्यामार्फत हे अर्ज मागवण्यात येत आहे आपले सरकार सेवा केंद्र अर्ज आहेत चार नऊ दोन हजार तेवीसपासून ते बावीस नऊ दोन हजार तेवीसपर्यंत या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी खाली डॉक्युमेंट्स दिलेले आहेत दहावी बारावीचे मार्कमेमो एम एस सी आय टी आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं पासबुक असेल नंतर तुम्ही कुठले रहिवासी त्याचा पुरावा असेल ग्रामपंचायतचा नमुना आठ किंवा रेशन कार्ड किंवा लाईट बिल अशा प्रकारे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिले जर सी एस सी वगैरे जर तुमच्याकडे असेल तर सी एस सी सर्टिफिकेट नंतर तुमच्या जो दुकान आहे किंवा तुमची जी जागा आहे नोट नोटकॅम अँड्रॉइड ॲपद्वारे त्याचा रेखांश अक्षांश काढलेले फोटो नंतर पाचशे रुपयाचं पेमेंट करायचं आहे तुम्हाला ई सुविधा कलेक्टर्स नांदेड गुरुद्वारा ब्रँच अकाउंट नंबर दिला आहे आणि आय एफ सी कोडसुद्धा या ठिकाणी दिला आहे या खात्यामध्ये जमा करायचा आहे आणि ती पावती तुमच्याजवळ ठेवायची समोर फॉर्म भरताना ती तुम्हाला लागणार आहे मी तुम्हाला समोर ती सांगेल आता या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे रजिस्टरवर या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी फर्स्ट नेमच्या ठिकाणी फक्त तुमचं स्वतःचं नाव टाका समोर मिडल नेम दिलं या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव टाका लास्ट नेमच्या ठिकाणी तुम्हाला तुमचं आड नाव टाकायचे नंतर खाली डेट ऑफ बर्थ टाकायची महिना आणि दिनांक वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुमची डेट ऑफ बर्थ व्यवस्थित क्लिअर टाका मोबाईल नंबर टाका ईमेल टाका तालुका निवडा तालुकाने आहे तुमचा तो तालुका बघून घ्या तो तालुका सिलेक्ट करा त्या तालुक्यामध्ये तुमचं गाव नंतर जेंडर मेल फिमेल काय जे असेल ते तुमचं जेंडर निवडा पॅन कार्डचा नंबर टाकायचा एकदम व्यवस्थित न चुकता नंतर तुमचं या ठिकाणी एस एस सी एअर कोणत्या वर्षी तुम्ही दहावी पास झालात आणि एस एस सीचा तुमचा रोल नंबर आणि या ठिकाणी जनरेट नेम अँड पासवर्ड मी सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी व्यवस्थित भरून घेतो भरल्यानंतर या ठिकाणी युजर आय आणि पासवर्ड जनरेट करतो जनरेट केल्यानंतर बघा तुमच्यासमोर अशा प्रकारे नेम आणि पासवर्ड जनरेट झालेला आहे दोन्हीसुद्धा तुम्हाला कुठेतरी लिहून ठेवायची समोर त्याचं आपल्याला काम आहे डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून क्रिएट अकाउंटवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करायचं आहे तुमच्यासमोर प्रकारे धन्यवाद आपली नोंदणी यशस्वी झाली आहे थँक्यू फॉर रजिस्ट्रेशन अशा प्रकारे आलेल आता तुमचा युजरनेम जो तुम्ही लिहून ठेवला आहे तो पासवर्ड आणि साईन इन करायचं दोन्ही इन्फॉर्मेशन टाकून दिले साईन इन करायचे तुम्ही भरलेली सर्व तुम्हाला डिटेल्स दाखवले जाईल डिटेल्स दाखवल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे सर्व इन्फॉर्मेशन बघून घ्या आणि खाली यायचं आहे खाली इथे डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर सर्व हे ग्रीन होईल आता आणखीन डॉक्युमेंट अपलोड केले नाहीत म्हणून मी रेड कलरमध्ये नॉट अपलोड नॉट अलो अशा प्रकारे तुम्हाला दिसतं आहे आता आपल्याला ॲप्लिकेशन कम्प्लीट करायचं आहे पिनकोड विचारला आहे तुमच्या तालुक्याचं पिनकोड टाकायचं जो तुमचा पिनकोड असेल पिन या ठिकाणी बघा आणि तो पिनकोड या ठिकाणी टाकून द्या नंतर लॅटिट्यूड विचारला आहे नंतर लॉंगिट्यूड विचारला आता लॅटिट्यूड लॉंगिट्यूड कुठं तर तुमच्या मोबाईलचं या ठिकाणी मॅप ओपन करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचं लोकेशन सर्च करायचं सर्च केल्यानंतर तुम्ही पिन करायचं आहे तुमच्या दुकानावर तिथं लॅटिट्यूड लॉंगिट्यूड दोन्हीसुद्धा तुमचे दाखवले जातात त्या ॲपवर कोणत्या तर तुमच्या गुगल मॅप असते त्या ॲपवरती तुम्ही मोबाईलवरती बघू शकता ते सर्वांना येते आहे ते व्यवस्थित टाकून घ्या नंतर समोर यायचं आहे तुमचं या ठिकाणी ग्रामपंचायत कोणती ते निवडायचं आहे डू यू हॅव ए सी एस सी सेंटर तर जर तुमच्याकडे सी एस सी आय डी असेल तर यस करा नसेल तर नो करा आर यू हँडिकॅप जर अपंग असेल तर यस करा नसेल तर नो करा नंतर प्रपोजल ॲड्रेस तुमचा राहणार कुठले पोस्ट तालुका जिल्हा व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन भरायची भरल्यानंतरच अपडेट इन्फॉर्मेशनवरती क्लिक करायचं म्हणजे काय तर तुमची इन्फॉर्मेशन या ठिकाणी सेव्ह होऊन जाईल तर मी या ठिकाणी अपडेट इन्फॉर्मेशन करतो बघा अपलोड सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे आलं आहे याला ओकेवरती क्लिक करा आता तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे डॉक्युमेंट्स अपलोड करताना लक्ष ठेवायचं आहे तुमचे डॉक्युमेंट शंभर ते दोनशे बीच्या दरम्यान जे पी जी किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्येच अपलोड करायचे पी डी एफ नॉट ॲक्सेप्टेबल पी डी एफ अपलोड करायची नाही या ठिकाणी शंभर दो ते दोनशे बीच्या दरम्यान अपलोड करा सर्वप्रथम फोटो अपलोड करायचा आहे फोटो तुमचा रिसेंटली काढलेला फोटो अपलोड करा व्यवस्थित बघा या ठिकाणी तुम्ही अपलोड केलेला आहे नंतर त्याच पद्धतीने येथे तुम्ही डाउनलोड करू शकता व्ह्यूसुद्धा करू शकता सिग्नेचर करायची सिग्नेचरवर क्लिक करा सिग्नेचर निवडा अपलोडवरती क्लिक करा त्याच पद्धतीने तुमची सिग्नेचर फाईल अपलोड सक्सेसफुली या ठिकाणी डाउनलोड करू शकता किंवा व्ह्यू करू शकता यस एस सी तुमचा यस एस सीचा मार्क मेमो मा अपलोड करायचा आहे या ठिकाणी ज्यूस फाईलवरती निवडून अपलोड करायचा बघा या ठिकाणी मी अपलोड करून घेतो अपलोड झाल्यानंतर प्रकारे बघा तुम्हाला ऑरेंज कलरमध्ये दिसते परत या ठिकाणी अपलोड करून घेतो बघा या ठिकाणी तो आपला एच एस सीचं सर्टिफिकेट अपलोड करतो ॲड्रेस प्रूफसाठी या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड देऊ शकता किंवा रेशन कार्डसुद्धा देऊ शकता मी अपलोड करून घेतो तुम्हाला जे पुरावा दिलेत त्यापैकी कोणता एक अपलोड करा नंतर पॅन कार्ड अपलोड करून घेतो बघा प्रकारे ऑरेंज होतं आहे जसं तसं तुम्ही अपलोड करता वोटर आय डी कार्ड अपलोड करायचं आहे या ठिकाणी सिलेक्ट करून अपलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं नंतर एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट विचारलं आहे त्या ठिकाणी एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट असेल तर द्या नंतर लोकेशनचा फोटो तुमच्या दुकानाचे फोटो काढायचा आहे तुम्हाला आणि ल नोटकॅम ॲपनं काढा तो फोटो तुमचा त्यावरती लॉंगिट्यूड लॅटिट्यूड असला पाहिजे तो अपलोड करून घ्या नंतर बघा ग्रामसेवक झोनल सर्टिफिकेट या ठिकाणी ग्रामसेवकचा रहिवासी दाखला अपलोड करून घ्या अशा पद्धतीने अपलोड केल्यानंतर समोर आधार कार्ड दिलं आहे या ठिकाणी तुमचा आधार कार्ड व्यवस्थित अपलोड करायचं आहे आधार कार्डसुद्धा जे पी जी किंवा जे पीई जी फॉर्मेटमध्ये सी एस सी सर्टिफिकेट असेल तर सी एस सी सर्टिफिकेट अपलोड करायचं सर्व डॉक्युमेंट्स बघा आपले ऑरेंज झाले सर्व अपलोड करणं झालेले आहेत आता परत यायचं आहे इथं बघा मेक पेमेंट तुम्हाला ग्रीन झालेलं आहे आणि वरती डॉक्युमेंटसुद्धा ग्रीन झाले मेक पेमेंटवरती क्लिक करा या ठिकाणी पेमेंटची स्लिप तुम्ही मी सांगितलं होतं ती स्लिप तुमच्याजवळ असायला हवी ती स्लिप अपलोड करा के लाग, के लाग, पेमेंट कोणत्या तारखेला केलं आहे ते टाका आणि पेमेंट स्लिपवरल्या त्या डिटेल्स टाकायच्या पेमेंट डिटेल्सच्या ठिकाणी या ठिकाणी तुमची स्लिप अपलोड करा डेट टाकून घ्या आणि पेमेंट ज्या केलं आहे त्यावरती जी डिटेल्स आहे ती डिटेल्स यावरती टाकून घ्या सर्व इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर अपलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तोपर्यंत अपलोड करायचं नाही बघा मी अपलोड करून घेतो अपलोड केल्यानंतर तुमच्यासमोर एक या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर येईल ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला तो जपून ठेवायचा आहे बघा अर्ज यशस्वी पेमेंट केल्यावर ॲप्लिकेशन नंबर येईल तो तुम्हाला कुठेतरी लिहून ठेवायचा आहे तो अर्जाचा आपला संदर्भ आहे आता काय तर तुम्हाला त्या अर्जाची ज्यावेळेस तो अर्ज सबमिट करसाल त्यावेळेस ते, ते समिती तुमचा अर्ज चेक करेल बरोबर असेल तर तुमचा अर्जाची पडताळणी होईल आणि तुमचा अर्ज स्वीकृती झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल किंवा नाकारला झाला गेला तरीसुद्धा मेसेज येईल अशा प्रकारे तुमचा अर्ज करणं झालेला आहे भेटू असाच नवीन व्हिडिओ जय हिंद